आजही मुंबईतील 26 अग्रा दहशतवादी हल्ल्याची आठवण झाली की अंगावर शहारे उभे राहतात। या दहशतवादी हल्ल्यामध्ये कित्येक पोलीस कर्मचारी तसेच निरापराध नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते। या घटनेनंतर जरी देशाच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली असली तरी दहशतवादी हल्ले पूर्णपणे बंद होण्याचं अजून नाव नाहीये। 26 जानेवारीला देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत असतो। अशातच काही दहशतवादी संघटनेच्या निशाण्यावर मुंबई शहर असल्याच्या बातम्या सध्या सर्वत्र पसरल्या आहेत, त्यामुळे देशाच्या सुरक्षेमध्ये आता वाढ करण्यात आली आहे। अशातच रविवारी पनवेल डेपो येथे बॉम्ब ठेवल्याचा पनवेल डेपोला फोन आला। या फोन नंतर पनवेल एसटी डेपो मध्ये प्रचंड खळबळ माजली। मुंबईहून साताऱ्याला जाणाऱ्या बस मध्ये बॉम्ब असल्याच्या बातमीने पनवेल डेपो अक्षरशः हादरून निघाला। पनवेल डेपोने ही बातमी पोलिसांना तात्काळ कळवली। ही बातमी मिळताच पोलीस पनवेल एसटी डेपो येथे तात्काळ दाखल झाले। साधारणतः 8:30 वाजताच्या दरम्यान मुंबई सातारा एसटी पनवेल डेपो मध्ये दाखल झाली। या एसटीतील प्रवाशांना बस मधून खाली उतरून संपूर्ण बसची झडती घेण्यात आली, मात्र हा फोन अफवा असल्याचं समोर आलं। फोन करून ही खोटी बातमी कोणी पसरवली या संदर्भातील अधिक तपास आता पोलीस करत आहेत। दरम्यान प्रवाशांना कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू नये यासाठी प्रवाशांना दुसऱ्या बस मध्ये हलवण्यात आलं। आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की असं असं आहे, मुंबईवरून फोन आला होता त्यांना डायरेक्ट की गाडीमध्ये बॉम्ब आहे, गाडी नंबर 2114 मध्ये। तर ताबडतोब आम्ही पनवेल पोलीस स्टेशनला फोन केला, पण पनवेल पोलीस स्टेशनला फोन करण्याच्या अगोदर त्यांना तिकडे माहिती मिळाली होती की नागपाडा पोलीस स्टेशनमधून त्यांना टीप मिळाली होती, तिकडून PI आले होते, त्यांनी माहिती दिली की या गाडीमध्ये बॉम्ब आहे अशी। प्रथम आम्ही गाडी जेव्हा आम्हाला माहिती मिळाली तर मी ताबडतोब प्रवाशांना खाली उतरला, उतरवून घेतला आणि ती गाडी घेऊन डेपोमध्ये येऊन बाजूला लावली। त्यानंतर बॉम्ब विस्फोटवाले आले, त्यांनी चेक केला तर आज अजूनपर्यंत तरी काहीच नाही त्यात मिळालेलं आहे। आता चेकिंग परत चालू आहे।